मुलांनो या व्हिडिओमध्ये माहिती गोळा करून तक्ता भरण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात बंटीने माहिती गोळा करून तक्ता भरणे खूप चांगले शिकवले तक्त्याच्या मदतीने माझ्याकडे किती प्रकारच्या केसांच्या पिना आहेत आणि केसांच्या एकूण किती पिना आहेत हे मला सहज समजू शकते तर मग सगळ्यात प्रथम केसांच्या पिनांचा गट बनवते पहिला गट कापडी केसांची पिन दुसरा गट हिरेजडीत केसांची पिन तिसरा गुलाब आणि पानांची केसांची पिन आणि चौथा गट मोत्यांची केसांची पिन आता गटामध्ये ठेवलेल्या पिना मोजते माझ्याकडे कापडी सहा केसांच्या पिना हिरेजडीत तीन केसांच्या पिना गुलाब आणि पानांच्या चा केसांच्या पिना आणि मोत्यांची एक मोठी केसांची पिन आहे आता सर्व माहितीचा तक्ता बनवून त्यामध्ये भरते केसांच्या कापडी पिनांची संख्या सहा हिरेजडीत पिनांची संख्या तीन गुलाब आणि पानांच्या केसांच्या पिनांची संख्या चार आणि मोत्यांची एक केसांची पिन आहे वा मजा येत आहे चला आता मी माझ्याकडे कोणकोणत्या आकाराची किती चॉकलेट आहेत हे जाणून घेते। सर्वप्रथम सारख्या आकाराच्या चॉकलेटचा सा गट बनवते गोल आकाराच्या चॉकलेटचा एक गट ताऱ्यांच्या आकारांचा चॉकलेटचा दुसरा गट हृदयाच्या आकाराच्या चॉकलेटचा तिसरा गट आता गटामध्ये ठेवलेली चॉकलेट मोजते पहिल्या गटात पाच गोलाकार चॉकलेट दुसऱ्या गटात चार ताऱ्यांच्या आकाराचे चॉकलेट आणि तिसऱ्या गटात हृदयाच्या आकाराची तीन चॉकलेट आहेत आता सर्व माहितीचा तक्ता बनवून त्यामध्ये भरते गोलाकार चॉकलेटची संख्या ताऱ्याच्या चॉकलेटची संख्या चार, संख्या आणि हृदयाच्या आकाराच्या चॉकलेट आहे तीन वा अशा प्रकारे माहिती गोळा करून मी खूप गोष्टी सहज लक्षात ठेवू शकते मुलांना आपण या व्हिडिओमध्ये माहिती मिळवून तक्ता भरण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली यापुढील व्हिडिओमध्ये माहितीवरून तक्ता भरण्याची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहुयात